नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। आजच्या व्हिडिओमध्ये मी जसं विंटर वेट लॉस टिप्स दिलेल्या होत्या किंवा विंटर वेट लॉस फूड सांगितलेलं होतं, त्यामध्ये एक महत्वाची टिप दिलेली होती की डिनरला किंवा रात्रीच्या जेवणामध्ये जास्तीत जास्त व्हेजिटेबल सूप्स इन्क्लूड करा फॉर फास्ट फॅट लॉस आणि वेट लॉस। या सीझनमध्ये सूप किंवा गरम काहीतरी पदार्थ घेणं, या सगळ्याचा उपयोग हा तुमचं वजन कमी करण्यासाठी होतो। तर यामध्ये बरंचसं कन्फ्युजन आहे बऱ्याच लोकांना की मॅडम सूप घ्यायचं हे ठीक आहे, पण कोणत्या भाज्या वापरायच्या किंवा सूप कसं बनवायचं हेही सांगा। तर म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे, कारण प्रिपरेशन ऑफ फूड पण इक्वली इम्पॉर्टंट आहे फॉर कॅलरी मॅनेजमेंट। एखादा पदार्थ तुम्ही कसा बनवता यावर त्याच्या कॅलरीज डिपेंड असतात। सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन महत्वाच्या आणि अगदी साध्या सोप्या, ज्या आपल्या घरी उपलब्ध नेहमी असलेल्या भाज्यांपासून तुम्ही बनवू शकता, अशा रेसिपीज सांगणार आहे आणि त्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच फॅट आणि वेट हे दोन्ही कमी करण्यासाठी होईल। तर विंटरमध्ये सूप किंवा थंडीच्या सीझनमध्ये सूप घेणं हा अतिशय साधा, सोपा आणि इफेक्टिव्ह ऑप्शन आहे। सूप घेण्यामागचं, जेव्हा मी सांगते एखादी गोष्ट की बाबा हे खूप चांगलं आहे, तर त्याच्यामागचं कारण काय, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये भरपूर व्हेजिटेबल्स किंवा बऱ्याच ग्रुप मधल्या भाज्या इन्क्लूड केल्या असल्यामुळे हे अतिशय हेल्दी म्हणजे न्यूट्रिशियस आणि पौष्टिक आहे। दुसरी गोष्ट, पोट भरतं। बऱ्याच वेळा काय होतं की आपण जेव्हा लवकर जेवण घ्यायला जातो, डिनर ऑप्शन जेव्हा मी सांगते की लवकर जेवा, काय होतं आपण 8 वाजता जेवलं की 10:30-11 सुमारास थोडंसं असं वाटतं की भूक लागली किंवा काहीतरी खावं। तर यासाठी म्हणून डिनर ऑप्शन असा असला पाहिजे की पोटही भरलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट कॅलरीही कमी राहिला पाहिजे। तर सूप हा त्याला अतिशय चांगला ऑप्शन आहे, कारण हेल्दी आहे, न्यूट्रिशियस आहे, अतिशय कमी कॅलरी असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोट व्यवस्थितपणे भरतं। तर त्यामुळे हे सगळे इतके बेनिफिट्स असताना म्हणून आठवड्यातनं 3 ते 4 दिवस तरी ऑल्टरनेट डे रोज एकच गोष्ट घेऊ नका, नाहीतर मग ती कन्सिस्टंट राहत नाही आणि त्याचा बॉडी पण त्याला अॅक्लमटाईज होते। सो आठवड्यातून 2 ते 3 वेळा किंवा मॅक्सिमम 3 ते 4 वेळा तरी सूप तुमच्या डिनर मध्ये इन्क्लूड करा आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल। तर सूप बनवायच्या आधी म्हणजे रेसिपी सांगायच्या आधी मी तुम्हाला सांगेन की काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा। सगळ्यात पहिली म्हणजे सूपची कन्सिस्टन्सी ही प्रॉपर ठेवा, म्हणजे काही जण की अतिशय थिक पण सूप असू नये की खूपच घट्ट आहे असं असू नये आणि खूपच थिन अतिशय पातळ कन्सिस्टन्सी आहे असं पण असू नये। तर साधारणपणे जास्त जी कन्सिस्टन्सी जाते ही थोडी पातळ सूप असणं हे जास्त, वॉटर त्याच्यामध्ये प्रमाण हे जास्तीत जास्त असणं हे महत्वाचं आहे। तर खूप थिक आणि खूप घट्ट असं सूप ठेवू नका, कन्सिस्टन्सी थोडी थिन ठेवा। दुसरी गोष्ट, यामध्ये वरून जेव्हा आपण सूप बनवतो जनरली आपल्याला सवय असते की तुपाची फोडणी, तेलाची फोडणी, त्याच्यानंतर गूळ, साखर, कारण त्याशिवाय मग चव कशी येणार हा एक प्रत्येक जणांचा प्रश्न असतो की मॅडम काय तुम्ही सांगता की हे घ्या ते घ्या, पण गुळाशिवाय चव येणार कशी, यावर माझा व्हिडिओ एक नक्की बघा मी बनवलेला आहे की साखर, गूळ आणि मध तिन्ही मधल्या कॅलरीज या ऑलमोस्ट सेम असतात, हेल्थ हा इश्यू इथे चाललेला नाही। सो मग बरेच जण आम्हाला प्रश्न असेल की मॅडम साखरेऐवजी ठीक आहे ना साखरमध्ये चांगलं नसतं किंवा न्यूट्रिशन मिळत नाही, पण गूळ घालायला काय हरकत आहे। तर परत एकदा सांगते की मी व्हिडिओमध्ये हे स्पेसिफाय केलेलं आहे की आपण इथे हेल्थच्या दृष्टीने गूळ बघत नाही आहोत, तर आपण वेट लॉसच्या दृष्टीने सूप बघत आहोत, त्यामुळे वेट लॉससाठी जर तुम्ही कन्सिडर करणार असाल तर गूळ यामध्ये घालू नका। पुढची गोष्ट, कुठलेही सॉसेस किंवा कुठलेही ड्रेसिंग्स, सॅलड ड्रेसिंग्स असतात, सूप ड्रेसिंग्स असतात, यामध्ये घालू नका। बाहेरच्या सगळ्या सॉसेसमध्ये किंवा कुठलेही चायनीज सॉस असू दे, एनी सॉस, त्याच्यामध्ये शुगर कंटेंट हा भरपूर असतो, त्यामुळे वरून कोणतेही सॉसेस घालू नका। तिसरी गोष्ट, यामध्ये घालायचं काय, तर फक्त चवीपुरतं मीठ, त्यानंतर काळी मिरी पावडर म्हणजे ब्लॅक पेपर, त्याच्यानंतर जिरा पावडर, त्यानंतर हे घातलेलं हे चालणार आहे किंवा हेच घाला, म्हणजे त्यामुळे टेस्ट खूप चांगली मिळते। त्यानंतर ज्यांना आवडत असेल त्यांनी चिली फ्लेक्स किंवा ऑरिगॅनो सुद्धा किंवा मिक्स हर्ब्स वरून घातले तरी सुद्धा चालण्यासारखं आहे। तर एवढ्या फक्त गोष्टी लक्षात ठेवा आणि काय अवॉइड करायचं आहे ते मी ऍट द एंड ऑफ द व्हिडिओ सांगेन, त्यामुळे एंड पर्यंत व्हिडिओ नक्की बघा।
सूप मध्ये कोणत्या भाज्या चालतील आणि कोणत्या भाज्या चालणार नाहीत, चालणार ज्या नाही आहेत किंवा ज्या वापरू नका, वेट लॉस साठी तुम्हाला त्याचा उपयोग होणार नाही, हे मी आता एंड ऑफ द व्हिडिओ सांगेन, तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर चला आता सुरू करूया। पहिली जी रेसिपी आहे ती म्हणजे आपल्या सगळ्यांचं लाडकं टोमॅटो सूप। या सीझनमध्ये, थंडीच्या सीझनमध्ये भाज्या या खूप छान आणि खूप ताज्या आणि भरपूर मिळतात। सध्या भाज्याही स्वस्त झालेल्या आहेत, ज्या मध्यंतरी खूपच महाग झालेल्या होत्या, तर हे तुम्हाला किंवा आपल्या घरी आपण नेहमी आणतो आणि रेडीली अवेलेबल भाज्या असतात, ज्या तुम्हाला या सीझनमध्ये खूप चांगल्या मिळतात। तर पहिलं आहे टोमॅटो सूप। तर यामध्ये तुम्ही ऑफकोर्स टोमॅटो, दुधी भोपळा, गाजर आणि बीट या चार भाज्या वापरून तुम्हाला हे सूप बनवायचं आहे। आता प्रत्येक या चारही पदार्थांचं क्वांटिटी तुम्ही किती घेता आहे तुमच्या चवीवर डिपेंड आहे, पण साधारणपणे आपल्या चवीनुसार किंवा आपल्याला ज्या भाज्या आवडतात त्या थोड्याफार जास्त, टोमॅटो आणि दुधी भोपळा हे जास्त घ्या, गाजर बीट हे थोडं कमी प्रमाणात घ्या। सो क्वांटिटी जी आहे ही तुम्ही तुमच्या टेस्ट प्रमाणे अकॉर्डिंगली ऍज पर युअर टेस्ट तुम्ही ऍडजस्ट करू शकता। यामध्ये तिन्ही सूपमध्ये मी ज्या रेसिपी सांगणार आहे त्या तिन्ही सूपमध्ये आलं, लसूण आणि कांदा हे कॉमन असणार आहे, ठीक आहे। तर टोमॅटो, दुधी भोपळा, गाजर, बीट, आलं, लसूण आणि कांदा हे सगळं तुम्ही कुकरमध्ये एकत्र तीन शिट्ट्या करून शिजवायचं आहे। गार झाल्यानंतर मिक्सरमधून काढून थोडंसं गाळून घ्या। गाळून नाही घेतलं, ज्यांना गाळून घ्यायची गरज नाही आहे त्यांनी नका घेऊ, काही हरकत नाही, तर खूप थिक करू नका। पाणी घालून थोडंसं पातळ सूप बनवा आणि गॅसवर उकळल्यानंतर यामध्ये तुम्ही, जसं मी सांगितलं होतं की सेंडव मीठ असेल तर सगळ्यात बेस्ट, हे तुम्हाला कुठेही मिळतं, इझिली अवेलेबल आहे आणि खूप कॉस्टली पण नाही आहे, तर हे मीठ घालू शकता, थोडं साधं मीठ घालू शकता किंवा काळी मिरी, चिली फ्लेक्स, हर्ब्स हे तुम्ही फक्त वरून घालू शकता, बाकी त्याला गूळ, साखर, फोडणी असं काहीही घालू नका। या सगळ्या भाज्या हे असे कॉम्बिनेशन बनवलेले आहेत की ज्या भाज्यांचा नॅचरल स्वीटनेस हा त्याच्यामध्ये असतो, त्यामुळे तुम्हाला गूळ किंवा बाकी साखर काहीही घालायची गरज पडत नाही, ठीक आहे। तर हे सगळ्यात पहिलं सूप होतं। दुसरं जे आहे ते म्हणजे पालक। पालक ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ह्या मी वेट लॉस आणि फॅट लॉस या हिशोबाने या भाज्या आपण इन्क्लूड केलेल्या आहेत। हे कॉम्बिनेशन जे आहेत, दीज आर द कॉम्बिनेशन ऑफ प्रोटीन, कॅल्शियम, फायबर्स, विटॅमिन अँड मिनरल्स, सो फुल ऑफ न्यूट्रिएंट्स, फुल ऑफ हेल्थ आणि लेस कॅलरीज। सो म्हणून हे कॉम्बिनेशन जास्तीत जास्त यूज करा आणि जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल। दुसरं आहे पालक। पालक अगेन फायबर्स भरपूर असतात, कॅल्शियम, आयर्न, वजन कमी करायला अतिशय चांगला। सो पालेभाज्या सुद्धा या सीझनमध्ये खूप चांगल्या आणि ताज्या मिळतात। तर पालक यामध्ये मूग डाळ म्हणजे पिवळी मुगाची डाळ जी आपण वरण किंवा त्याची आमटी बनवतो, तर एक साधारण एक वाटी जर पालक घेतला तर त्यामध्ये 3 ते 4 चमचे ही मूग डाळ घाला आणि अर्धी वाटी किंवा एक वाटी कोबी घाला। तर हे झालं पालक, मूग डाळ, कोबी। आता परत मी सांगते की आलं, लसूण आणि कांदा हे सगळ्या सूपमध्ये कॉमन आहे। सो परत हे सगळं एकत्र तुम्ही कुकरला एकत्र शिजवू शकता। 3 शिट्ट्या करा, त्याच्यापेक्षा जास्त करायची गरज नाही। यामध्ये हे शिजतं आणि हे परत सेम मिक्सरमधून काढा, त्याच्यामध्ये परत मीठ, काळी मिरी हे सगळं तुम्ही घालू शकता। तिसरा जो काही सूपचा प्रकार आहे तो म्हणजे हे मिक्स व्हेजिटेबल सूप आहे। अतिशय चवीला चांगलं लागतं आणि बेस्ट सूप फॉर फॅट लॉस, ज्यांचं स्टबन फॅट आहे, ज्यांना फॅट कमी करायचं आहे म्हणजे पोटावरची चरबी किंवा लोअर बॉडी कमी करायची आहे, त्यांच्यासाठी हे सूप म्हणजे बेस्ट आहे। त्यामुळे आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे सूप घ्यायला काहीही हरकत नाही। तर मिक्स व्हेजिटेबल सूप यामध्ये काय काय भाज्या आहेत हे बघा। फरस बी, गाजर, सिमला मिरची, कॅप्सिकम ही थोड्या प्रमाणात घाला, कोबी, टोमॅटो हे सगळ्या भाज्या आणि परत आलं, लसूण आणि कांदा हे कॉमन, या सगळ्या भाज्या एकत्र करून परत कुकरमध्ये शिजवा। मिक्सरमधून काढून त्याचं थिन किंवा थोडंसं पातळ कन्सिस्टन्सी असलेलं सूप बनवून घ्या। जे तुम्हाला हवंय यामध्ये तुम्ही जे मी सांगितलेले आहेत ऑप्शन हे घालू शकता। आता ह्या मिक्स व्हेजिटेबल सूपमध्ये काही वेगळे ऑप्शन्स पण आहेत जे ऍज पर युअर टेस्ट आणि ऍज पर युअर चॉईस तुम्ही वापरू शकता। या कोणकोणत्या भाज्या, तर तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही यामध्ये मशरूम,
ब्रोकोली मटार फ्लावर या भाज्या सुद्धा घालू शकता, पण हे जे कॉम्बिनेशन आहे दिस इज अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन आणि याची चवही चांगली लागते। यामध्ये तुम्हाला गोडव्यासाठी किंवा स्वीटनेससाठी किंवा काहीतरी वेगळ्या टेस्टसाठी काहीही घालायची गरज नाही। असेच कॉम्बिनेशन बनवलेले आहेत की जे टेस्ट सगळे मॅनेज करतात। नॅचरल शुगर जी आहे या भाज्यांमधून तुम्हाला मिळते, कॅलरीज फायबर्स भरपूर प्रमाणात मिळतात आणि कॅलरीज कमी मिळतात। सो यासाठी म्हणून हे सूप हे तुम्ही घरी बनवणं किंवा अगदी सोप्या पद्धतीने आहेत, अगदी घरचे अवेलेबल पदार्थ आहेत आणि ज्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ खर्च करायची गरज नाही, भरपूर पैसे खर्च करायची गरज नाही आणि अगदी साधे सोपे रेसिपीज आहेत की ज्या तुम्ही अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये सुद्धा बनवू शकता। शक्यतो घरी बनवून सूप घ्या। आता इथे महत्वाची टिप की मी काय वापरायचं नाही किंवा काय सूप मध्ये घालू नका कारण वेट लॉस साठी त्याचा उपयोग होणार नाही हे शेवटी सांगणार होते, तर ते आता सांगते। कॉर्न म्हणजे मका, बटाटा, कॉर्नफ्लोअर यासारखे कार्बोहायड्रेट्स यामध्ये वापरणं टाळा, ठीक आहे। कारण ज्या पर्पजसाठी आपण हे सूप्स बघितले आहेत किंवा वेट आणि फॅट कमी करण्यासाठी, तर त्यांच्यासाठी तुम्ही हे पदार्थ घातले तर त्या सूपचा काहीही उपयोग होणार नाही। अजून एक इथे महत्वाची टिप, जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जाता तेव्हा सूप घेणं हे टाळा, कारण हॉटेलमध्ये थिक कन्सिस्टन्सी येण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा, कॉर्नफ्लोअर, मैदा यासारख्या गोष्टींचा खूप जास्त प्रमाणात वापर केलेला असतो। तिथे तुमची हेल्थ हा विषय नसतो तर फक्त टेस्टला चांगलं लागावं हा एकच विषय असतो, त्यामुळे बाहेरची सूप नक्की घेऊ नका, घरी बनवून घ्या। तुम्हाला जास्त वेळ खर्च करावा लागणार नाही आहे, 15 ते 20 मिनिटात ही सूप तयार होतात आणि नक्की करून बघा रेसिपीज। आठवड्यातून 3 दिवस तरी सूप हे तुमच्या डाएटमध्ये डिनरला ठेवा। जर तुम्हाला तुम्ही हे सूप 1 बाउल 1.5 बाउल 2 बाउल कितीही घेऊ शकता आणि 1.5 बाउल मध्ये मॅक्सिमम तुमचं पोट भरतं, त्यामुळे याबरोबर तुम्ही काही सॅलड्स घेऊ शकता किंवा तुम्हाला जर हवं असेल तर त्याच्याबरोबर ग्रीन टी किंवा असे काही बाकीचे घेऊ शकता, पण नक्की यासोबत तुम्हाला काहीही लागणार नाही कारण अतिशय पोटभरीचं, अतिशय पौष्टिक, न्यूट्रिशियस, हेल्दी आणि गुड फॉर वेट लॉस अशी ही सूप रेसिपीज आहेत। नक्की करून बघा, मला कमेंट्समध्ये नक्की तुमचे रिझल्ट कळवा आणि याचा नक्की फायदा तुम्हाला 100% तुमचं वजन आणि फॅट कमी करण्यासाठी होईल। याचबरोबर स्किन, केस हे सगळं चांगलं राहण्यासाठी, हेअरफॉल सुद्धा हे सूप थांबवतं, स्किन चांगली ठेवतं, हायड्रेशन खूप चांगलं राहतं, त्यामुळे तुमची स्किनही चांगली होते आणि नक्कीच वजन कमी करण्यासाठी तर याचा खूपच चांगला उपयोग होतो। तर इतके फायदे असताना तुम्ही हे सूप नक्की करून बघा, मला कमेंट्समध्ये कळवा आणि याचे रिझल्ट मला नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकवर। नमस्कार।